आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आयो, कसला विचार करता है? आपण कुट्टीचं लग्न लावून दिलं खरं, पण आपण तिची नीट आनंदाने समाधानाने पाठवणी केली आहे असं नाही वाटत मला. मला मान्य आहे, म्हणजे गुड्डीचं लग्न घरच्या घरी केलंय, पण व्यवस्थित झालं लग्न तरी तुम्ही असा विचार का करताय? गेले काही दिवस माझ्या मनात खूप गोष्टी साठवण आहेत, त्या कुणाशी तरी बोलाव्या, मन मोकळं करावं असं खूप वाटतं, पण कोणाशी बोलू तेच कळत नाही. अहो, मी असताना तुम्हाला हा प्रश्न का पडतोय? नाही असं नाही हो, मनात खूपदा विचार आला की तुझ्याशी बोलावं, मन मोकळं करावं, पण तुझी अशी अवस्था त्यात माझा जो ताण आहे तो तुझ्यावर का लादू म्हणून नाही बोललो. अहो, बायको मैत्रीण असते, मग असं असताना तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही मला का सांगू शकत नाही? उलट तुमच्या मनात काय चाललंय ते तुम्ही अगदी हक्काने सांगायला हवं मला. गुड्डीचं लग्न अगदी थाटामाटात नातेवाईकांच्या जवळच्या माणसांच्या उपस्थितीत व्हावं असं आईला वाटत होत. मी जेव्हा जेव्हा तिला भेटायला जायचो तेव्हा तेव्हा ती गुड्डीच्या लग्नाबद्दलच बोलायची माझ्याशी, आणि मी तिला शब्द दिला होता कि तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण गुड्डीच्या लग्नात करू, म्हणजे अगदी तिला आवडणाऱ्या साड्या नातेवाईकांकडे स्वतः जाऊन आमंत्रण देणं. लग्न कसं झालंय तुला माहित आहे, गुड्डीचं लग्न अगदी थाटामाटात व्हावं म्हणून मी दिवस रात्र मेहनत केली, पण तिचं लग्न झाल्यानंतर मला जरा सुद्धा वाटलं नाही की तिचं लग्न झालंय. आपलं घर लग्न घर वाटावं असंही आपण काही केलं नाही. तुमचं सगळं बरोबर आहे, गुड्डीचं लग्न थाटामाटात व्हावं असं आपल्या सगळ्यांचीच इच्छा होती, पण तिच्या मिस्टरांनी घाई केली, त्याला आपण काय करणार? आणि आपण कितीही म्हंटल तरी त्यांना सुद्धा त्यांच्या कामाचं बघणं गरजेचं होत. तुझं बरोबर आहे, पण अगर लग्न एकदाच होत त्यात आपण सगळ्यांनी गुड्डीच्या लग्नासाठी किती स्वप्न बघितली होती. लग्न आधीची खरेदी, तिचे हट्ट, रुसवे फुगवे, लग्नाआधी हळद, मेहंदी, संगीत, सगळी मजा मस्ती आपणच नाही तर तिनेही मिस केली. तिलाही वाटत नसेल की तिचं लग्न झालंय. मी मार्केटमध्ये गेल्यानंतर लोक मला विचारतायत गुड्डीच्या लग्नाला का नाही बोलवलं, काय उत्तर देऊ मी त्यांना? गुड्डीच्या लग्नाला बाहेरच्यांना नाही बोलवलं ते एक वेळ ठीक आहे, पण आपण आकाश भाऊजींना न कळवता गुड्डीचं लग्न लावून दिलं.
आता त्यांना जेव्हा कळेल की त्यांना न सांगता आपण गुड्डीचं लग्न लावून दिलं, तर ते त्यावर काय रिॲक्ट होतील? अरे राणा, काय रे एवढ्या रात्री तू इथे? कामावर सगळं ठीक आहे ना? हो हो काका, सगळं एकदम ठीक आहे. काका ओ, काय माहिती का, मला तुमची, वृंदाची, तुमच्या बाळाची, घराची, सगळ्यांची एकंदरीत लय आठवण येत होती. हो आत्ता झालोय कामावर ना, सेकंड शिफ्ट होती. आता परत उद्या मॉर्निंग शिफ्टला जायचं, पण म्हणलं जेवढा केवढा वेळ मध्ये आपल्याला आहे तेवढा जाऊन तुम्हाला भेटलंच पाहिजे म्हणून आलो. बर बर, ये ये आते आते ये. वृंदा पाहिलंस का कोण आलाय? बघितलंस? आठवण काढलीस? हजर. इतक्या रात्री आलात, सगळं नीट आहे ना? हो सगळं नीट आहे, काही काळजी करू नको. तुझी बर्फीची सगळ्यांची आठवण आली, घर राहुलं नाही म्हणून आलो तुम्हाला भेटायला. वृंदा अग, तू एवढा धावपळ करून इकडे आलाय तुम्हाला भेटायला, त्याला बसू दे ना आधी, जरा बसू दे. ए राणा, बस 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 बस, तुम्ही बसा, मी जेवण घेऊन आले. राणा नाही, ही सगळी अशी तब्येतीची हेळसांड करू नकोस तू. मग जिकडे आता कामाला जातोयस तिकडे राहण्याची वगैरे सोय झाली का काही? काय सांगू राव काका तुम्हाला,